मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 खूप मोठा झटका मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय आहे नक्की पूर्ण विषय यावर बोलणार आहे. तर नमस्कार, MT मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्टही करते की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी MT मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून बिग बॉसच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 हे सुरू होऊन 1 झालेला आहे आणि बिग बॉस मराठी 5 खूप मोठा झटका मिळालेला आहे. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 TRP आहे ती हायेस्ट आल्यानंतर सगळीकडे बिग बॉसची हवा पाहायला मिळाली, चर्चा पाहायला मिळाली. मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 TRP आहे ती 3.2 होती, तर भाऊच्या धक्क्याची 4.9 अशी TRP होती आणि ही TRP आहे ती सर्वात हायेस्ट TRP होती. पण मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 आता खूप मोठा झटका मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आत्ताची जी TRP आहे गेल्या आठवड्याची ती आपल्याला पाहायला मिळते 2.9, तर भाऊच्या धक्क्याची 3.4. म्हणजेच मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 चर्चा आता कमी होताना दिसते का? प्रेक्षक कुठेतरी नाराज आहेत का? हा प्रश्न आता इथे उभा राहतोय. कारण मित्रांनो, हा आठवडासुद्धा आपल्याला काही जास्त पाहायला मिळालेलं नाही आहे. फक्त अरबाज निक्कीचं भांडण, वाद, परत एकत्र, लव अँगल असंच पाहायला मिळालेलं आहे. आता बाकीचे सदस्य आहेत ते कुठेतरी बॅकस्टेजला गेल्यासारखं वाटत आहे. तर आता पाहूयात की या आठवड्याची TRP किती येते. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 कुठेतरी प्रेक्षकांना बोर होत आहे का? हा सुद्धा प्रश्न आता इथे निर्माण होतोय. तर मित्रांनो, घरामध्ये लवकरात लवकर एखादी वाईल्ड कार्ड एंट्री करावी, जेणेकरून शोमध्ये जान येईल आणि प्रेक्षकांना पण काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दल? एखादी वाईल्ड कार्ड एंट्री सुद्धा होणं गरजेचं आहे का आता, असं तुम्हाला वाटतंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.